मार्ची आमोद्या येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात निळे निशान सामाजिक संघटनेने यावरला घेतलेल्या पत्रकार परिषदेची विशेष बातमी. आज 12 मार्च शनिवार रोजी यावल शहरात निळे निशान सामाजिक संघटनेच्या वतीने एक पत्रकार परिषद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीसकर यांनी घेतली. यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातील आमोदा येथील किशोर तायडे या तरुणाने दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र ते संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ सखोल चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले नाही तर निळे निशान संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन त्यांनी फैजपूर पोलिसांना दिले आहे. या संदर्भातील माहिती आज यावल येथे पत्रकार परिषदेमध्ये निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीसकर यांनी दिली. त्यांच्यासोबत रोजगार मंचचे जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष आट्रावल येथील अशोकभाई तायडे, तालुका उपाध्यक्ष संजय तायडे, महिला आघाडीच्या लक्ष्मीताई मेडे, यावल शहराध्यक्ष भीमराव गजरे आदींची उपस्थिती होती. तेव्हा बघूया काय म्हणाले निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीसकर. जय शिवराय, जय मेन. आज यावल तालुक्यामध्ये निळे निशान सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना आम्ही विनंती केलेली होती की आम्हाला एक महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर काही खुलासा करायचा होता. त्या अनुषंगाने आम्ही पत्रकार बांधवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं, परंतु काही कारणास्तव संपूर्ण पत्रकार येऊ शकले नाही. तरी जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्यासोबत या पत्रकार परिषदेला जे उपस्थित आहेत ते आमचे निळे निशान सामाजिक संघटनेचे रोजगार मंचचे जिल्हाध्यक्ष युवराज भाऊ सोनवणे, जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज अशोकभाई तायडे, नंतर महिला आघाडीच्या आमच्या अध्यक्षा लक्ष्मीताई मेडे, संजय तायडे, पैसपूर विभागाचे उपाध्यक्ष शांताराम तायडे, रावेर तालुक्याचे उपाध्यक्ष अनिल धनगर, तसेच प्रसिद्धीप्रमुख जलील खान आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू. तर आज या ठिकाणी आम्ही ज्या गोष्टीचा खुलासा करणार आहोत आणि ज्या गोष्टीची आम्ही मागणी करणार आहोत तो विषय असा की यावल तालुक्यातील आमोदा या गावात 11 ऑगस्ट 2021 रोजी किशोर तायडे या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे असं पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट केलेलं आहे. परंतु एक संशयास्पद विषय असा की 11 ऑगस्ट 2021 रोजी किशोर तायडे यांनी जर आत्महत्या केलेली आहे तर सर्वात प्रथम तर त्यांची आत्महत्या करण्याचं कारण काय, दुसरं महत्त्वाचं असं की जर त्यांनी आत्महत्या केलेलीच आहे तर त्यांनी आत्महत्या केलेली आहे हा विषय दडपून त्यांच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, या सर्व गोष्टी का घडत आहे. पोलिसांनी प्रेत हे स्मशानभूमीतून हस्तगत केलेलं आहे. पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीने फोन केला की साहेब या ठिकाणी असा असा प्रकार घडलेला आहे. पोलीस स्मशानभूमीत गेले, जे सरणावर असलेलं प्रेत होतं त्या ठिकाणाहून प्रेत पोलिसांनी ताब्यात घेतलं, प्रेताचं शवविच्छेदन केलं, तेव्हा हे स्पष्ट झालं की किशोर तायडे यांनी गळफास घेतलेला आहे. आता मला हे म्हणायचं आहे, जर किशोर तायडेंनी गळफास घेतलेला आहे तर गळफास घेण्याचं कारण हे कोणालाही समजू शकलेलं नाही. तसंच गळफास घेतल्यानंतर हा विषय का दडपण्यात आला हेही आजपर्यंत समजू शकलेलं नाही. त्यांच्या संबंधित नातेवाईकांनी, त्यांच्या पत्नीने पोलिसांना हे का कळवलं नाही, तसंच हा सर्व प्रकार दडपण्याचा त्यांनी का प्रयत्न केला, त्यांच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा का प्रयत्न केला हेही काही कारण समजू शकत.